पेपरफुटी प्रकरण, एसटी संप, ओबीसी आरक्षण, वीज बिलाच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची बैठक। हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का याकडे लक्ष, काल चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, विरोधकांचा हल्ला। शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकरांची ईडीकडून 8 तास चौकशी, नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी झाली हे अद्याप अस्पष्ट। नागपूर विधान परिषदेतील उमेदवार घोळाची काँग्रेस हायकमांडकडून दखल, नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदारांची वरिष्ठांकडून कानउघाडणी। ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसह वेगवेगळ्या निर्बंधांचा विचार करा, केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र, जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना। परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास ती फसवणूक नाही, पालघर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, 3 वर्षांच्या संबंधांनंतर बलात्काराचा आरोप करण्यावरूनही खडसावलं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।